की बाबा आतापर्यंत फक्त भुरग्यांक अजून अजूनही आम्ही पळयता की आम्ही जर पळयत आज हांव पळयतालो इन जी पी एस सी टू द इंटरव्यू इन 47 कॅटेगरी ऑफ द पोस्ट देर इज नॉट अ सिंगल कॅन्डिडेट हॅव पास द सी बी आर टी एक्झाम वाय आय डोंट नो इन 47 कॅटेगरी ऑफ द पोस्ट नॉट अ सिंगल कॅन्डिडेट आणि तांचे तर म्हणणे हा वी हॅव सिलेबस इज अवर ओपन तर वाय इट इज सो ताज्या खातीर म्हणजे बरेचशे फावटी हांव पळयता की मोस्ट एड्युकेशन घेवपाक जाय ते सगळे एड्युकेशन कंप्लीट करता बट हाव टू फेस द इंटरव्यू सम पीपल डजंट नो ते ट्रेनिंग ते काउन्सिलिंग अँड वेर टू गो वॉट टू डू आफ्टर द 12th सायन्स आफ्टर द ग्रेज्युएशन वॉट आर द ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल म्हणजे आम्ही खूपशे फावटी आम्ही ट्राय करता आम ट्राईंग कंटिन्युअसली बीइंग एड्युकेशन मिनिस्टर आम ट्राईंग फॉर द 10th स्टँडर्ड 12th स्टँडर्ड वी हॅव गिव्हन अ ट्रेनिंग फॉर द टीचर्स ऑल्सो to do the counseling for the career counseling for the student but there is a limitations there is a limitations taka khup mothe khup knowledge asa ashe na ami taka update karit asa but khare matlar teacher ho kharo career counseling javeta but tacha khatir mhanje I'll ask for the CI also you take one day the workshops for the teachers also they should know what are the career opportunities available in the state and out of state in India and out of India also so that ekda jar te dana zale जाल्यार ते भुरग्यांक त्याच लेवलाचेर म्हणजे एट अ टायम म्हणजे आफ्टर 10th आफ्टर 12th खंयचे करियर चूज कर ऑप्शन्स अवेलेबल जे आसा पळय न्हू ही जर तांकां आमी दिली जाल्यार म्हाका दिसता जे आत्तां बेकारीचो प्रश्न आसा जे आमी म्हणटा एम्प्लॉयमेंट एक्सचेंजीर हाव मेनी पीपल हॅव रजिस्टर्ड राजू 1 लाख अप्रॉक्सिमेटली 1 लाख भितरले कदाचित 30,000-40,000 भुरगे खंय तरी प्रायवेटान जॉबूय करता आसतले किंवा तेजे 60-70 जॉब करता 30,000 थोडे जण खरेच बेकार असतले म्हणजे आयजूय पळयता म्हाका प्रश्न पडटा वेन देर इज अ मेकॅनिकल इंजिनियर वेन देर इज अ आय टी इंजिनियर तो म्हणटा हांव मेकॅनिकल इंजिनियर जाला आनी घरात कडेन आसा म्हाका जॉबूच ना वाईस वर्सा देर इज अ फिल्ड ओपन आसा आमचे कडेन मेकॅनिकल इंजिनियर म्हणून भायले येवनही काम करतात हांव आय टी इंजिनियर जाला म्हणटा तरी बेकार आसा हे कित्याक अरे मेकॅनिकल इंजिनियर आय टी इंजिनियर वेन यू आर कंप्लिशन यू आर ग्रेज्युएशन इन द प्रोफेशनल बेकार रावपाचो प्रश्न पडपाक जायनासलो इधर खंय तरी देवन टू एम्प्लॉय अदरवायज देवन टू स्टार्ट देअर ओन बिझनेस मागीर फॉल्ट खंय आसा की फॉल्ट आमकां सोदची पडटली इधर वायल डुईंग देअर स्टडीज तितूर आसा तांच्या मदीं आसा काय आमच्या सिस्टमान आसा आनी तें करपा खातीर म्हणजे स्पेशली हांव गोंयच्या तरणाट्यांक सगळ्यांक उलो मारता आयच्या ह्या सुवाळ्याचेर म्हाका दिसता जे रजिस्टर्ड जाले आसतले जे रजिस्टर्ड जावंक ना आसतले त्या सगळ्या तरणाट्यांनी रजिस्टर्ड जावचे बट वन्स एकदा तरी तांच्यांनी मॉडल करियर सेंटरात विजीट करचो आणि विजीट केल्या उपरांत लास्ट फॉर द मॉडल करियर सेंटर सी आय पीपल ऑल्सो इफ वन ऑफ द पर्सन इज विजिटिंग देअर एक्सपिरियन्स शुड बी गुड आय हॅव विजिटेड यू हॅव गिवन मी द गुड चॉईस ऑफ अबाउट माय करियर अबाउट माय जॉब एनीथिंग एकदा तरी त्यांच्यांनी विजीट करचे आणि त्यांच्यांनी एक्सपिरियन्स घेवचो की बाबा सी आय आय जे गायड करता तांकां रायटली गायड करता आणि ताकाच लागून म्हणजे आम्ही म्हणटा की आमचो बेकारी रेट खूप मोठ्या प्रमाणात वाढला तो रियूज करपा खातीर तो कमी करपा खातीर म्हाका दिसता हे मॉडल करियर सेंटर वील प्ले द इम्पॉर्टंट रोल इन स्पेशली रिगार्डिंग द एम्प्लॉयमेंट आणि निश्चितच हा जो फायदो हो गोंयातल्या वेगवेगळ्या भागातल्या त्यांच्यानी फुडल्या 12 महिन्यांक एट डिफरंट 12 तालुका प्लेसीसचेर एक एक प्रोग्राम इट इज नॉट म्हणले म्हणजे आतापर्यंत आम्ही फक्त थंय वयताले परत ना ते आपल्याक जाय ते भुरगे आयले ना त्यांच्यानी रिझल्ट दिवचो इट इज अ टार्गेट फॉर देम इन ऑल 12 तालुका यू ऑर्गनायज इच इज वन कॅम्प इन यू स्टार्ट फ्रॉम द मंथ ऑफ जानेवारी अँड इन द 12 मंथ यू कंप्लीट द 12 कॅम्प्स